बहुप्रतीक्षित अशा शंखनाच्या हेल्थ एक्सपोचा शुभारंभ आज माजी अर्थमंत्री तथा विधिमंडळाचे लोकलेखा समितीचे अध्यक्ष आमदार सुधीर मुनगंटीवार यांच्या हस्ते शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाचे अधिष्ठाता डॉक्टर राज गजबिये यांच्या प्रमुख उपस्थितीत झालेला आहे। वसंतराव देशपांडे स्मृती सभागृहालगतच्या मैदानात सुरू झालेली ही भव्य दिव्य आरोग्य प्रदर्शनी तब्बल 4 दिवस चालणार असून त्यात आरोग्य विषयक नव्या घडामोडी, नवनवे उपचार पद्धतींची माहिती नागपूरकरांना मिळते आहे। गुरुवारी दुपारच्या सुमारास आयोजित उद्घाटनाच्या सत्रात माजी अर्थमंत्री तथा विधिमंडळाच्या लोकलेखा समितीचे अध्यक्ष आमदार सुधीर मुनगंटीवार यांच्या हस्ते शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाचे अधिष्ठाता डॉक्टर राज गजबिये तसेच शंखनाचे संपादक संचालक सुनील कुहीकर यांच्या प्रमुख उपस्थितीत दीप प्रज्वलनाने या प्रदर्शनीचे विधिवत उद्घाटन झाले। शंखनाच्या उपक्रमाला शुभेच्छा देताना आमदार सुधीर मुनगंटीवार यांनी शंखनाचे उपक्रम नागपूर आणि विदर्भच नव्हे तर मुंबईपर्यंत देखील पोहोचवावेत अशी अपेक्षा व्यक्त केली आहे। आमदार मुनगंटीवार म्हणाले, हेल्थ इज अ वेल्थ असे म्हटले जाते। त्याचा अर्थमंत्री असताना चांद्यांपासून बांद्यांपर्यंत फिरण्याचा मला योग आला। 1 कोटीच्या मर्सिडीज मधून उतरणाऱ्या व्यक्तीच्या चेहऱ्यावर मधुमेह रक्तदाबाच्या आजारांमुळे हास्य दिसत नव्हते, मात्र गावात सायकलने फिरणाऱ्या सामान्य माणसाच्या चेहऱ्यावर मात्र हास्य फुललेले असायचे। जगातील सर्वात सुंदर कॉस्मेटिक्स कोणते असे कोणी विचारले तर ते भारतीय व्यक्तीच्या चेहऱ्यावर फुलणारे हास्य हेच आहे। हास्य चेहऱ्यावर येण्यासाठी आरोग्य उत्तम असावे लागते। उत्तम आरोग्यासाठी अशा आरोग्य प्रदर्शनी महत्त्वाची भूमिका बजावत असतात। उत्तम आरोग्याचा मंत्र येथे सांगितला जाणार आहे असा उल्लेखही आमदार मुनगंटीवार यांनी यावेळी बोलताना केलेला आहे। कार्यक्रमाचं आयोजन केलं आणि आज मी तर आलो तेव्हा माझ्याही चेहऱ्यावर मास्क नाही, तुमच्याही चेहऱ्यावर मास्क नाही। खरं जेव्हा मास्क असायचा तेव्हा सर्वजण आपण हनुमानजीच्या चेहऱ्याच्या रूपात दिसायचो, पण मास्क जरी हातला तर हनुमानजीचा सेवेचा मंत्र हा मात्र आपल्या माध्यमातून पूर्ण वेळ कायम असला पाहिजे या दृष्टीने सुद्धा आपल्या सर्वांना काळजी घ्यावी लागेल। आणि यासाठीच साप्ताहिक शंखनाद नावाप्रमाणे आज या हेल्थ एक्सपोच्या माध्यमातून रोगाविरुद्ध शंखनाद करतोय। हा शंखनाद उत्तम आरोग्यासाठी आहे, हा सुखासाठी आहे, चेहऱ्यावरच्या आनंदासाठी आहे। आणि यासाठी मी सुनील कुहीकर व सर्व टीमचं जरी मी नाव घेऊ शकलो नाही तरी त्या टीमचं अभिनंदन करेन, कौतुक करेन। आगे बढो, हम तुम्हारे साथ है हा निश्चितपणे त्यांना नारा देईल। या माध्यमातून नागपूरकरांची सेवा करण्याच्या दृष्टीने भविष्यात सुद्धा शंखनाद न्यूज चॅनलनी, शंखनाद न्यूज पोर्टलनी व शंखनाद ऍपनी हे काम करण्याची आवश्यकता आहे। आणि हे काम शंखनाच्या माध्यमातून भविष्यामध्ये नागपूरकरच नव्हे तर विदर्भच नव्हे तर विदर्भाचा हा बुलंद शंखनादाचा आवाज हा मुंबईकर लोकांपर्यंत पोहोचण्याचंही काम करावं अशीही अपेक्षा व्यक्त करीन, शुभकामना देईन आपल्या सर्वांच्या आरोग्यासाठी। पुन्हा एकदा ईश्वरचरणी प्रार्थना, धन्यवाद, जय हिंद, जय महाराष्ट्र। उत्तम आरोग्यासाठी औषधांशिवाय व्यायाम, खानपान अशा इतर महत्वाच्या गोष्टींवर भर देण्याचा सल्ला दिला जातो। मानवी आयुष्यात योगाचे महत्व ओळखून विश्वगौरव पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आंतरराष्ट्रीय योग दिवस सुरू केला। आज तब्बल 175 देशांनी आंतरराष्ट्रीय योग दिनाला मान्यता दिली। शंखनाच्या माध्यमातून नागपूरकर जनतेला उत्तम आरोग्याचे तंत्र आणि शास्त्र याचे मार्गदर्शन होईल अशी अपेक्षा आमदार मुनगंटीवार यांनी यावेळी व्यक्त केली आहे। याप्रसंगी बोलताना शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाचे अधिष्ठाता डॉक्टर राज गजबिये यांनी आधुनिक जीवनशैलीमुळे निर्माण होत असलेल्या आरोग्याच्या समस्यांकडे अतिशय डोळसपणे बघण्याचा सल्ला दिला। यावेळी गजबिये म्हणाले, आपल्याकडे कितीही पैसा असला तरी तो कोणत्याही कामाचा नाही, याचा प्रत्यक्ष अनुभव अलीकडच्या कोरोनाच्या महामारीत सर्वांना आलाच आहे। बदलत्या जीवनशैलीमुळे ताणतणावात वाढ होत आहे। मानसिक आणि शारीरिक असे दोन्ही प्रकारचे आरोग्य महत्वाचे आहे। ताणतणावाचे दुष्परिणाम आरोग्यावर होतात, त्यामुळे अनेक आजार बळावतात। कॉर्पोरेट क्षेत्रात काम करणाऱ्या सध्याच्या तरुण पिढीमध्ये स्ट्रेसमुळे हृदयविकार, रक्तदाब, मधुमेह याचे आजार बळावत असल्याचे चित्र समाजात दिसत आहे। मद्यप्रशन, मादक पदार्थाच्या सेवनाचे वाढते प्रमाण या समस्येत आणखी भर घालत आहे। लहान मुलांच्या हाती मोबाईल आले, सतत टीव्ही पुढे बसण्याचे शारीरिक श्रमाचे खेळ बंद होऊन लहान मुलांमध्ये स्थूलपणाचे प्रमाण प्रचंड वाढत आहे। पूर्वी हा आजार अमेरिकेतील 4 पैकी 1 व्यक्तींमध्ये आढळून यायचा, आता त्याचा प्रसार भारतातही मोठ्या प्रमाणात झाला असून देशाच्या ग्रामीण भागातही तो वाढत असल्याचे चित्र चिंता निर्माण करणारे असल्याचे डॉक्टर गजबिये म्हणाले। सर्वात इम्पॉर्टंट फॅक्टर आहे आणि हा स्ट्रेस हा जॉब रिलेटेड स्ट्रेस असतो।
मेंटल हेल्थ आणि फिजिकल हेल्थ या दोन सर्वात महत्त्वाच्या गोष्टी आहेत ज्या ज्यामुळे आपल्या हेल्थवर परिणाम पडत असतो. स्ट्रेस ही सर्वात महत्त्वाची गोष्ट आहे ज्याच्यामुळे आपल्या हेल्थवर त्याचा परिणाम पडतो आणि त्याच्यामुळे अनेक डिसीजेस, से फॉर एक्झाम्पल हार्टशी रिलेटेड डिसीजेस आणि मेंटल इलनेसेस या सर्व गोष्टीचा प्रादुर्भाव सोसायटीमध्ये फार जास्त झालेला आहे. त्याचप्रमाणे हा जो स्ट्रेसचा प्रादुर्भाव आहे हा इवन यंगर जनरेशनमध्ये पण येतो आहे. कारण हेल्थ म्हणजे हे जे यंगर जनरेशन आहे यांच्या आजकाल कॉर्पोरेट नोकऱ्या सुरू आहेत आणि त्यामुळे हे जे यंगर जनरेशन आपण पाहतो आहे तर यामध्ये हे यंगर जनरेशनचं पण ब्लड प्रेशर, हार्टशी रिलेट संबंधित या सर्व गोष्टी या स्ट्रेसमुळे आलेल्या आहेत. अनेक सवयी ज्या आहेत, अल्कोहोलचं सेवन, तंबाखूचं सेवन, स्मोकिंग या सर्व गोष्टींचं प्रादुर्भाव सध्याच्या जनरेशनमध्ये फार जास्त आहे आणि त्याच्यामुळे असं बघण्यात आलेलं आहे की हे हार्टशी रिलेटेड प्रॉब्लेम, ब्लड प्रेशर, डायबिटीज हे यंगर जनरेशनमध्ये पण क्रॉप होत आहे. आणि पूर्वीसारखं राहिलं नाही, एखाद वेळेस सेलिब्रेशनमध्ये कधी काही अल्कोहोल किंवा हे व्हायचं, पण आजकाल दारू पिण्याचं प्रमाण इवन यंगर जनरेशनमध्ये पण खूप जास्त आहे, त्याच्यामुळे पण हेल्थवर परिणाम पडतो आहे. त्याचप्रमाणे इवन ड्रग्स पण सोसायटीमध्ये आजकाल ड्रग्सचं प्रचलित पण जरी आपल्या इथे नसलं तरी पण मेट्रो सिटीजमध्ये इवन यंगर जनरेशनमध्ये पण ड्रग्सचं प्रमाण हे वाढतं आहे, ही एक चिंतेची बाब आहे. त्यानंतर आपल्या इथे बाकी सवयी, आजकाल मोबाईल आलेले आहेत, हे जे इवन छोट्या मुलांपर्यंत पण ते मोबाईल गेलेले आहेत. बाहेर निघून खेळायचे जे गेम्स आहेत ते सगळं बंद झालेलं आहे आणि त्यामुळे हे जे यंगर जनरेशन आहे, हे जे छोटे मुलं आहेत, ते सगळं हे मोबाईलवर करत असतात आणि याचा फायनली प्रभाव, ते तासन तास टी व्हीच्या समोर बसलेले असतात आणि याचा फायनली प्रभाव हा त्यांच्या हेल्थवर पडतो आहे. आपण मैदानी खेळ खेळत नाही आहोत आणि हे टी व्ही आणि मोबाईलमुळे स्थूलपणाचं प्रमाण फार जास्त वाढत आहे. आणि मी स्वतः एक बिरियाट्रिक सर्जन आहे तर हे स्थूल प्रमाण, स्थूलतेचं प्रमाण हे इवन यंगर जनरेशनमध्ये हे असल्यामुळे तिथे ते तासनतास बसले राहतात आणि त्याच्यामुळे त्यांचं वेट वाढतं आहे. वेट एकदा वाढलं की त्याच्याशी रिलेटेड ब्लड प्रेशर, हायपरटेन्शन या सर्व. सुरुवातीला शंखनाच्या संचालिका राखी कुहीकर यांनी माजी अर्थमंत्री आमदार सुधीर मुनगंटीवार यांचे तर डॉक्टर राज गजभिये यांचे स्वागत मार्केटिंग मॅनेजर विनोद अंबोरे यांनी केले.